हॅलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड केमिस्ट्री आणि त्यामधला आपला हा पार्ट 2 आहे केमिकल कायनेटिक्सचा. पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. सो व्हॉट इज एलिमेंटरी रिॲक्शन? आपण पाहतो की रिॲक्शन, काही रिॲक्शन्स खूप कॉम्प्लेक्स असतात, खूप मोठ्या असतात. मग त्या रिॲक्शन्समधली जी प्रत्येक स्टेप आहे, प्रत्येक स्टेपमध्ये काहीतरी बदल होत असेल ना, काहीतरी ॲड होत असेल, काहीतरी निघून जात असेल त्या रिॲक्शनमधून. सो बेसिकली प्रत्येक स्टेप जी आहे त्या स्टेपला आपण म्हणणार आहोत एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे इन शॉर्ट, एलिमेंटरी रिॲक्शनपासून, खूप साऱ्या एलिमेंटरी रिॲक्शनपासूनच एक कॉम्प्लेक्स रिॲक्शन बनते. सो फॉर एक्झाम्पल, एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय? एक सिंगल स्टेप रिॲक्शन. एक प्रोडक्ट आहे, सॉरी, एक रिॲक्टंट आहे आणि एक प्रोडक्ट बनलं, किंवा दोन रिॲक्टंट आहे, एक प्रोडक्ट बनलं, एक रिॲक्टंट आहे, दोन प्रोडक्ट बनले. सो ही जी एक बेसिक रिॲक्शन आहे त्याला आपण म्हणतो एलिमेंटरी रिॲक्शन, जी की सिंगल स्टेप आहे. आणि या रिॲक्शनला परत आपण पुढे सिम्प्लिफाय नाही करू शकत. आता हे एवढं सिम्प्लिफाय तुम्ही करू शकता, याच्या पुढे आपण सिम्प्लिफाय करू शकतो का? तर अर्थात नाही करू शकत. सो दॅट्स वे ही काय आहे आपली एलिमेंटरी रिॲक्शन. आता मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय? मॉलिक्युलॅरिटी म्हणजे थोडक्यात एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचे किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. पुन्हा एकदा, मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? तर रिॲक्टंटमध्ये रिॲक्टंटचे किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही पण कशा आहेत? एलिमेंटरी रिॲक्शन आहेत. पुन्हा आपण याला सिम्प्लिफाय नाही करू शकत. सो याच्यामध्ये रिॲक्टंट काय आहे? O3 आणि O. याचा अर्थ O3 एक मॉलिक्युल आहे, O एक मॉलिक्युल आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी रिॲक्टंटचे दोन मॉलिक्युल प्रेझेंट आहेत. ओके, आता खाली जर आपण बघितलं तर 2NO2, म्हणजे एक NO2 आहे, दुसरा NO2 आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी पण रिॲक्टंटचे दोन मॉलिक्युल प्रेझेंट आहेत. सो असे जर रिॲक्टंटमध्ये दोन मॉलिक्युल असतील त्याला आपण म्हणणार आहोत बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, याला आपण काय म्हणणार आहोत? बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर एकच रिॲक्टंट आहे, इथे पण एकच रिॲक्टंट आहे. सो याला आपण म्हणणार आहोत युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, सो डिपेंड्स अपॉन की किती नंबर ऑफ रिॲक्टंट्स प्रेझेंट आहेत रिॲक्शनमध्ये, त्यानुसार आपण त्याची मॉलिक्युलॅरिटी ठरवतो. मग ते 1 असेल तर युनिमॉलिक्युलर आहे, 2 असेल तर बाय मॉलिक्युलर आहे. ओके, सो तुम्हाला मॉलिक्युलॅरिटीचे डेफिनेशन या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे मॉलिक्युलॅरिटी नेहमी पूर्ण नंबर असणार आहे, दॅट इज 1, 1, 1.2, 1.5 असलं नसणार आहे. 1, 5, 6, 7 असे पूर्ण नंबरमध्ये मॉलिक्युलॅरिटी असणार आहे. ओके, नेक्स्ट, याची मिनिमम व्हॅल्यू 1 असणार आहे, मॉलिक्युलॅरिटी 0 कधीही नसते. नेक्स्ट आहे ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी. सो तुम्ही जर ही रिॲक्शन पाहिले तर या रिॲक्शनमध्ये मॉलिक्युलॅरिटी किती आहे? 2 आहे. ऑर्डर किती आहे या रिॲक्शनची? तर मला सांगितलेलं आहे ऑलरेडी की रिॲक्शनची ऑर्डर, म्हणजे जो रेज टू आपण घेतो X+Y किंवा फक्त X वगैरे, तर ते किती असणार आहे? 2. म्हणजे या रिॲक्शनची ऑर्डर पण 2 आहे आणि मॉलिक्युलॅरिटी पण 2 आहे. सिमिलरली जर मी या रिॲक्शनकडे पाहिलं तर या रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती आहे? 1 आहे. ऑर्डर पण मला सांगितलेलं आहे असं 1 आहे. ओके, कारण ऑर्डर आपण एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करतो. सो याचा अर्थ या ठिकाणी मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर दोन्ही पण सेम पाहायला मिळते आपल्याला. मग हे असंच असतं का की मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर नेहमी सेम असते? तर नाही, असं काही नसतं. जर एखाद्या रिॲक्शनमध्ये दोन्ही सेम येत असेल तर सेम येतात, काही रिॲक्शनमध्ये हे डिफरंटसुद्धा येऊ शकतं. म्हणजे बेसिकली मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर मे ऑर मे नॉट बी सेम, म्हणजे डिपेंड्स. ओके, असं काय हे नाही आहे की सेमच असणार, किंवा असं पण नाही की सेम नसणारच, असं नाही आहे. तर कधी कधी हे लोक सेम असू शकतात, कधी कधी हे लोक डिफरंट पण असू शकतात. सो डिपेंड्स की त्यांच्या व्हॅल्यूज कशा आहेत. ओके, आता रेट डिटर्मिनिंग स्टेप. रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणजे काय? अशी स्टेप की जे रिॲक्शनचं रेट सांगते, किंवा अशी स्टेप की जे रिॲक्टंटचं रेट सांगते. म्हणजेच काय? तर आपण पाहिलं की केमिकल रिॲक्शन्समध्ये म्हणजे खूप कॉम्प्लेक्स पण रिॲक्शन्स असू शकतात. मग आपल्याला कसं करणार की ती रिॲक्शन होण्यासाठी किती वेळ लागला? तर त्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये खूप सारे एलिमेंटरी रिॲक्शन्स असतात. मग अशी एलिमेंटरी रिॲक्शन की जी स्लो आहे, ओके, अशी त्या सगळ्या रिॲक्शन्समधली अशी एक रिॲक्शन, अशी एलिमेंटरी रिॲक्शन की जी स्लो आहे इतर सगळ्या रिॲक्शनपेक्षा, ती रिॲक्शन रेट डिटर्मिनिंग स्टेप असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता ही रिॲक्शन ॲक्च्युअल आहे, याच्यामध्ये या दोन एलिमेंटरी रिॲक्शन आहेत. आता दोघांपैकी स्लो कोणती आहे? ही स्लो आहे. मला कसं कळलं? तर या ठिकाणी लिहून दिलेलं असतं. ओके, कारण हे सगळं एक्सपेरिमेंटने बघायचं असतं, हे स्लो आहे की फास्ट आहे. सो मला आता कळलेलं आहे की हे काय आहे? आपले स्लो रिॲक्शन आहे. ओके, सो स्लो रिॲक्शन जी असते तर ती रेट डिटर्मिनिंग फॅक्टर आहे. रेट डिटर्मिन करण्याचं काम कोणाचं आहे? स्लो रिॲक्शनचं आहे. फास्ट रिॲक्शन रेट डिटर्माइन करत नाही, कारण फास्ट रिॲक्शन खूप फास्ट होऊन जाते आणि बाकीचे जे रिॲक्शन्स आहेत त्यांना व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे जी सगळ्यात स्लोवेस्ट रिॲक्शन असणार आहे ती या ठिकाणी रेट डिटर्मिनिंग स्टेप असणार आहे.
ती जर रेडी डिटरमिनिंग स्टेप असेल तर आपला जो फॉर्म्युला आहे रेट इज इक्वल टू के इन ब्रॅकेट आपण जर रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन लिहितो या ठिकाणी आपण कोणाचं लिहूया मग फास्ट की स्लोचं अर्थात स्लोचं कारण रेट डिटर्मिनिंग स्टेप कोणती आहे स्लो स्टेप आहे सो या ठिकाणी जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन लिहिणार आहोत रिॲक्टन्सचं तेव्हा आपल्याला स्लो रेटच्या स्लो रेट असणाऱ्या किंवा स्लो होणाऱ्या रिॲक्शनचं रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी लिहायचं असतं ओके आणि हे जे आपण आता घेणार आहोत स्लो स्टेपच्या रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ह्याचा टाईम हा जो टाईम असणार आहे तोच आपण मानतो की ओवरऑल रिॲक्शनचा टाईम असणार आहे आणि म्हणून आपण स्लो स्टेपला कन्सिडर करतो आता हे रिॲक्शन इंटरमिडिएट सो जर आपण या रिॲक्शनमध्ये पाहिलं तर या रिॲक्शनमध्ये इथे सी एल बनलं ते सी एल इथे कन्झ्युम पण झालं म्हणजे हे काय झालं या ठिकाणी की पहिल्या स्टेपमध्ये सी एल फॉर्म झालं सी एल ॲज अ प्रोडक्ट आहे दुसऱ्या स्टेपमध्ये सी एल कन्झ्युम झालं सी एल ॲज अ रिॲक्टंट आहे म्हणजेच या ठिकाणी सी एल बनून आपल्याला शेवटी इथे सी एल फक्त सी एल सी एल टू नाही सी एल या ठिकाणी कन्झ्युम फॉर्म झालं या ठिकाणी कन्झ्युम पण झालं शेवटी आपल्याला या ठिकाणी कुठेही फक्त सी एल मिळते का नाही मिळत आहे मग अशा वेळेस हे जे गोष्टी असतात किंवा हे जे सी एल आहे तर ते सी एलला आपण म्हणणार आहोत दॅट इज रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणजे काय की हे फक्त रिॲक्शनच्या मध्ये आलं होतं ना प्रोडक्टमध्ये आहे ना रिॲक्टंटमध्ये होतं ओके हे फक्त रिॲक्शनच्या मध्ये तयार झालं होतं आणि रिॲक्शनच्या मध्येच कन्झ्युम झालं So, the species which is produced in the first step and is consumed in the second step is called as reaction intermediate. आणि जेव्हा आपण रेट लॉ लिहिणार तेव्हा या रेट लॉमध्येही आपण कुठेही सी एलचा उल्लेख नाही करणार आहोत कारण सी एल कशामध्ये आहे कुठे ॲज अ रिॲक्शन कशामध्ये आहे फास्ट रिॲक्शनमध्ये आहे आणि आपण रेट कोणाचा घेतो स्लोचा घेतो भलेही या स्लोमध्ये जरी असतं तरी आपण सी एलला घेतलं नसतं कारण सी एल ॲट दी एंड प्रोडक्टमध्ये कुठेही दिसत नाही हे नाही बघायचं आहे फक्त सी एल पाहिजे ओके जो की इथे तयार झाला होता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी ऑर्डर आपण पाहिलं की एक्सपेरिमेंटली आपल्याला मिळते मॉलिक्युलॅरिटी आपण अशा पद्धतीने किती रिॲक्टन्सचे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत ते पाहून काढू शकतो ऑर्डर म्हणजे काय रेस टू द पॉवर होतं कॉन्सन्ट्रेशन टर्म्सच्या ओके आणि मॉलिक्युलॅरिटी किती आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टन्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन ऑर्डर तुम्ही निगेटिव्ह घेऊ सॉरी निगेटिव्ह नाही घेऊ शकत तुम्ही इंटेजर घेऊ शकता तुम्ही झिरो घेऊ शकता फ्रॅक्शनमध्ये घेऊ शकता बट मॉलिक्युलॅरिटी फक्त इंटेजरमध्येच घेता येते ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे इंटिग्रेटेड रेट लॉ आता इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजे काय आहे की आपण जो रेट लॉ मगाशी कालच्या व्हिडिओमध्ये बघितला तर हा जो रेट लॉ आहे यालाच आपण आता डिफरेन्शियल रेट्समध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्याला म्हणणार आहोत आपण की ते इंटिग्रेटेड रेट लॉ आहे आता हे कसं ड्राईव्ह करायचं हे आता आपण बघणार आहोत तर बेसिकली नेमका काय आहे इंटिग्रेटेड लॉ तो आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला हे माहिती आहे की रेट काय असतं आपलं रेट ऑफ रिॲक्शनमधला रेट म्हणते मी रेट काय असतं आपला डी ऑफ एचं कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय डी टी आणि एच काय आहे आपला ए काय आहे आपला रिॲक्टंट आहे ओके सो बेसिकली मायनस डी ए बाय डी टी मायनस डी ए बाय डी टीलाच आपण कसं लिहू शकतो रेट आहे ना हा रेटला आपण कसं लिहू शकतो के इन ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ओके असं पण आपण लिहू शकतो आता मी काय केलं डी टीला तिकडे शिफ्ट केलं आणि एला इकडे शिफ्ट केलं म्हणजे हे काय झालं मायनसला पण तिकडे टाकूया आपण ए बाय ए इज इक्वल टू मायनस के डी टी ओके मायनस माझा डी टी सोबत तिकडे शिफ्ट झाला सो आता नेक्स्ट स्टेप काय आहे की लेट अस अज्युम लेट ॲट टाईम टी इज इक्वल टू झिरो let at time t is equal to 0 value of concentration of a is equal to a naught म्हणजे टाइम a is sorry time t is equal to 0 वरती असं सपोज करूया की माझं जे a चे व्हॅल्यू आहे तर ते a naught आहे म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन a naught आहे a naught बाहेर येईल आणि ॲट टी इज इक्वल टू टी म्हणजे जेव्हा टीचं व्हॅल्यू टी होईल ॲट टी इज इक्वल टू टी value of A's concentration will become AT. ओके हे झालं आता मी काय करणार आहे या वरचा ह्याचं माझं आलेलं टर्म आहे याला मी काय करणार आहे इंटिग्रेटिंग सॉरी हां इंटिग्रेटिंग येस इंटिग्रेट करणार आहे इंटिग्रेट यासाठी कारण मला एका त्या पर्टिक्युलर ह्याचं टाइम पाहिजे सो एका पर्टिक्युलर टर्मचं टाइम पाहिजे आणि मला पूर्णचं सम पाहिजे पूर्ण रिॲक्शनचं सम पाहिजे ओके सो इंटिग्रेटिंग वन किंवा फर्स्ट इक्वेशन वगैरे तुम्ही पूर्ण मोठ्याचं मोठं स्टेटमेंट लिहिलं देवण लागत नाही सो इथे काय होतं डी ए बाय ए इज इक्वल टू मायनस के के बाहेर येईल ना कारण की कॉन्स्टंट आहे मग आतमध्ये काय राहिलं फक्त डी टी ओके
आणि इथे 0 पासून टी पर्यंत आणि इथे ए नॉट पासून ए टी पर्यंत लिमिट्स असे तुम्हाला लावायचे आहेत या ठिकाणी. सो आफ्टर दॅट नेक्स्ट इथपर्यंत झालं. आता पुढे काय करायचं? पुढे असं आहे की ह्या तुम्हाला आता काय म्हणतो आपण याला, लिमिट्सने मायनस करायचं आहे इथे की नॅचरल लॉग ऑफ हायर लिमिट मायनस नॅचरल लॉग ऑफ लोअर लिमिट इज इक्वल टू माय इथे वरचं लॉ वरचं जे हायर लिमिट आहे तेच फक्त आहे, खालचं तर झिरो येणार, तर त्याच्यामुळे मी डायरेक्टली ती टी लिहिते. ओके, सो आता हे असं लिहिलं तरी पण चालू शकतं. एल एन ए टी अपॉन, कारण मध्ये मायनसचा साईन आणि नॅचरल लॉग याचा अर्थ हाच होतो, इज इक्वल टू मायनस के टी. ओके, सो तुम्हाला जर फक्त या ठिकाणी के पाहिजे असेल किंवा फक्त जर या ठिकाणी टी पाहिजे असेल तर त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट केली जाऊ शकते. जर फक्त के पाहिजे असेल तर 1/T येईल, इथं येईल एल एन ए नॉट बाय ए टी. ओके, सो हे जर एल एन काढायचं असेल इथून तर के इज इक्वल टू नॅचरल लॉगची व्हॅल्यू काय असते, 2.303 डिवायडेड बाय टी, आणि या ठिकाणी एल एनच्या ऐवजी आहे लॉग टू द बेस 10, आणि या ठिकाणी येणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी, ए नॉट बाय एन. सो हे काय झालं, केची व्हॅल्यू के इज इक्वल टू 2.303 टी लॉग 10 ए नॉट बाय ए टी. कुठे गेलं बरोबर आहे का चेक करा. केची व्हॅल्यू हा 2.303 टी लॉग 10 ए नॉट बाय ए टी. हे काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ आलेला आहे. ओके, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, एकतर एक्सची व्हॅल्यू 1 असेल, हे पॉवर जेव्हा जेथे आपण घेतो ना ए रेस टू एक्स बी रेस टू वाय, त्याच्यामध्ये एकतर एक्सची व्हॅल्यू 1 आहे किंवा वायची व्हॅल्यू 1 आहे किंवा काही नाही, एवढ्या दोनच पॉसिबिलिटी आहे की एक्सची व्हॅल्यू 1 असेल किंवा वायची व्हॅल्यू 1 असेल आणि उरलेल्याची व्हॅल्यू 0 असेल. तर तेव्हा आपण ॲज अ के किंवा रेट कॉन्स्टंट फाईंड आउट करण्यासाठी ही रिॲक्शन वापरणार. त्यासोबतच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं टी जर तुम्ही इकडे शिफ्ट केला तर टाईमसाठी पण तुम्ही ही रिॲक्शन वापरू शकता की हे फक्त इकडे शिफ्ट होईल, बाकी सगळं आहे असंच राहणार आहे. ओके, सो याच्यामध्ये काही फरक नाही पडणार, फक्त दोघांची प्लेस या ठिकाणी चेंज होईल. आता नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं म्हटलं तर मग इथे काय होणार आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये या ठिकाणी काय होईल, ए नॉट बाय ए टी इज इक्वल टू ए रेस टू मायनस के टी. ओके, ए नॉट बाय ए टी सॉरी मायनस के टी, हां ए नॉट हे के इकडं जाणार. ओके, हे के वरती जाणार, तर ए नॉट बाय ए टी इज इक्वल टू ई रेस टू मायनस के टी. हे काय झालं, नॅचरल लॉग नंतर आता आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण ह्याचं आन्सर फाईंड आउट केलं. आफ्टर दॅट नेक्स्ट अजून काही सांगितले बुकने आपल्याला. ओके, सो हे झालं. हां, याचे जर तुम्हाला युनिट्स फाईंड आउट करायचे असेल तर युनिट्स विल बी या ठिकाणी, तुम्ही जर पाहिलं तर याला काहीच युनिट नसणार, सॉरी हे नाही रे, याला काहीच युनिट नसणार आहे, तर इथे फक्त टाइम बाकी आहे, बाकी हे सगळं टर्म एवढं सगळं टर्म तर कॉन्स्टंटच आहे. 2.303 लॉग 10 ए नॉट बाय ए टी, ए नॉट बाय ए टू कॉन्सन्ट्रेशन बाय कॉन्सन्ट्रेशन दोन्ही दोघांचे पण युनिट कट होतील, कोणाचं युनिट बाकी आहे फक्त टाईमचं. तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी या पूर्ण रिॲक्शनचं जे युनिट आहे, ज्या पूर्ण फॉर्म्युलाचं जे युनिट आहे तर ते असतं सेकंड इन्वर्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, येस झालं बरं. त्यांनी आता हे झालं रिॲक्टनच्या टर्ममध्ये झालं, तर त्यांनी प्रोडक्टच्या टर्ममध्ये सांगितलं. प्रोडक्टच्या टर्ममध्ये म्हणजे काय, की सपोज माझ्याकडे इनिशियली जे कॉन्सन्ट्रेशन आहे ए नॉट तर ते आहे ए, फायनली जेव्हा रिॲक्शन कम्प्लीट झाले तेव्हा जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते याच्यामधून एक्स कॉन्सन्ट्रेशन कन्झ्युम झालं. ओके, प्रोडक्टच्या संदर्भात आपण बघतोय. ओके, इनिशियली कॉन्सन्ट्रेशन होतं ए, रिॲक्शन कम्प्लीट झाली आणि माझं एक्स काहीतरी कन्झ्युम झालं, सो आता काय उरलं, ए मायनस एक्स उरलं. ओके, सो मग या ठिकाणी ही जी आपली रिॲक्शन आहे, हीच रिॲक्शन सॉरी रिॲक्शन आहे फॉर्म्युला. हा जो आपला फॉर्म्युला आहे, तर याच फॉर्म्युलामध्ये आता हे कसं पुट करायचं तर ते आपण बघूया. सो मग या ठिकाणी ए नॉटच्या ऐवजी मी काय घेणार ए, आणि ए टीच्या ऐवजी काय घेणार ए मायनस एक्स, झालं एवढंच करायचं होतं. जर तुम्हाला कन्झ्युम किती झालं किंवा होतं किती इनिशियली हे जर सांगितलं असेल तर त्यासाठी हे होतं. सो आता युनिट्स फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आत्ताच बघितलं आपण की हा जो एवढा पूर्ण भाग आहे हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे, युनिटलेस आहे, त्याच्यामुळे फक्त काय उरलं टाईम, त्याच्यामुळे जो युनिट काय येणार आहे सेकंड इन्वर्स. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हे पण इंटरेस्टिंग आहे, हे आता आपण फाईंड आउट करूया. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन
जो आपला फॉर्म्युला आहे तोच मी या ठिकाणी लिहिते पुन्हा एकदा. आता हाफ लाईफ म्हणजे काय, की एका पर्टिक्युलर टाईममध्ये, सपोज 5 पहिल्या 5 मिनिटामध्ये जे रिॲक्शन होते त्याच्यामध्ये रिॲक्शनचं जे काय एक्स कॉन्सन्ट्रेशन असेल त्यापैकी एक्झॅक्टली हाफ कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. म्हणजे एक्सचं काय होणार आहे, x/2 किती मिनिटामध्ये, सपोज 5 मिनिटामध्ये, तर 5 मिनिटं काय झालं, त्याचं हाफ लाईफ झालं. म्हणजे त्या पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला त्याने काय केलं, हाफ ह्याच्यामध्ये डिवाईड केलं, हाफमध्ये डिवाईड केलं. ओके, सो याचं परत 5 मिनिटने काय होणार आहे, याचं पण हाफ होणार आहे, परत 5 मिनिटने त्याचं पण हाफ होणार आहे, याला आपण म्हणतो हाफ रिॲक्शन. सो बेसिकली आता या ठिकाणी मी काय सांगितलं की हाफ रिॲक्शनमध्ये काय होतं, ए नॉट जे काय प्रेझेंट असेल त्या ए नॉटचं हाफ होणार आहे आफ्टर पर्टिक्युलर टाइम. सो इन हाफ रिॲक्शन, ओके, इन हाफ रिॲक्शन इन अ गिवन टाइम, इन अ गिवन हाफ लाईफ टाईम, दी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज बाय एक्झॅक्टली, द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज बाय हाफ. ही माझ्या लँग्वेजमध्ये आहे, तुम्हाला टेक्स्टबुकचा लँग्वेज फॉलो करायचं असेल तर ते पण या ठिकाणी आहे, की रेडिओ ॲक्टिव्ह प्रोसेसेस ज्या आहेत त्या सगळ्या हाफ लाईफमध्ये येतात. तर बेसिकली याच्यामध्ये काय आहे, हाफ लाईफ टाईम ऑफ रिॲक्शन इज द टाईम रिक्वायर्ड फॉर रिॲक्शन कॉन्सन्ट्रेशन टू फॉल टू वन हाफ ऑफ द इनिशियल स्टेट किंवा इनिशियल व्हॅल्यू. ओके, तुम्ही ते पण घ्या किंवा हे पण घ्या कसं पण चालेल, पण शक्यतो आपण टेक्स्टबुकमधलं आहे असं वर्ड टू वर्ड फॉलो करतो जर डेफिनेशन आलंच तर, बट आय डोंट थिंक याचं डेफिनेशन येईल. आली तर तुम्ही ही लिहू शकता किंवा तुमच्या मनाने अजून काही फॉर्म व्हायचं करायचं असं करू शकता. सो बेसिकली मग हाफ लाईफमध्ये काय होणार आहे, तर ए टी इज इक्वल टू ए नॉटचं हाफ, म्हणजे ए नॉट बाय टू. ओके, इनिशियलचं हाफ म्हणजेच ए नॉट बाय टू. मग आपला जो या ठिकाणी फॉर्म्युला आहे आपला, तो आहे तोच के इज डायरेक्ट पेजच्या पेज चालू आहे इथे बाहेर होतं आहे, आवडलं आपल्याला, पण मला पेज नको आहे. सो यू कॅन गो जाई आप यहां से. हां, तर बेसिकली काय फॉर्म्युला, तर पुन्हा लिहितेस मी त्यापेक्षा, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग विथ टू द बेस 10 डिवायडेड बाय 80. ओके, सो या ठिकाणी 80 ऐवजी मी काय लिहिणार आहे, ए नॉट बाय 2. आता हा जो 2 आहे हा वरती जाईल, म्हणजे इथे काय होईल, लॉग 10 ए नॉट निघून जाईल 2, आणि इथे काय होणार आहे, 2.303 डिवायडेड बाय टी इज इक्वल टू के. सो बेसिकली लॉग 2, लॉग 2ची व्हॅल्यू काय असते साधारणतः, इट विल बी 0.303, ओके, 301 कदाचित, हां 301 असते, तुम्हाला हे लॉग बुकमध्ये वगैरे बघायला मिळेलच, हां 301 आहे, ओके राईट. सो मल्टीप्लाय बाय 2.303 डिवायडेड बाय टी इज इक्वल टू के. सो तुम्ही जेव्हा हे सगळं डिवाइड मल्टीप्लाय जे पण आहे ते कराल, इथे टी हाफ ऑफ लीज झाला कारण आपण हाफ लाईफ टाईम काढतोय. ओके, सो या ठिकाणी के इज इक्वल टू येणार आहे समथिंग 0.693 बाय टी हाफ येतं, किंवा टी हाफ तुम्ही इकडे शिफ्ट करून 0.693 बाय के पण घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला इथून डिरेक्टली हाफ लाईफच मिळेल. ओके, सो या ठिकाणी टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. जस्ट मी या दोघांची पोझिशन काय केली, या ठिकाणी शिफ्ट केली, तेच या ठिकाणी पण केलेलं आहे का, की टी हाफ केलं, हां टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के हाफ. आता याचा जर आपण ग्राफ काढायचा म्हटलं तर ग्राफ कसं येणार आहे, असं येणार आहे, जे आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं ए, ओके, वर्सेस टाईम टीचं कॉन्सन्ट्रेशन. आता या ठिकाणी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इंडिपेंडेंट ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, तुम्हाला या ठिकाणी कुठेही हाफ रिॲक्शनमध्ये ए नाही दिलेलं आहे किंवा एचं काही डिस्कशन नाही आहे, याचा अर्थ ए आणि टाईमचं काही रिलेशन नाही या ठिकाणी. ओके, जे आपलं पहिलंवालं हे होतं इक्वेशन डी ए बाय डी टी इज इक्वल टू के ए, त्याच्यामध्ये ॲज यू ऑल नो की जेव्हा पण आपल्याला ग्राफ काढायचा असतो आपण नेहमी ते स्ट्रेट लाईनमध्ये आहे का यादी बघतो. सो जे आपलं पहिलं टर्म असेल त्याला आपण वाय मानतो, वाय इज इक्वल टू mx प्लस सी, प्लस सी या ठिकाणी काही नव्हतं तर आपण 0 घेतलेलं आहे, आणि अशा स्ट्रेटमध्ये जेव्हा आपला ग्राफ येतो तर ग्राफमध्ये एक स्ट्रेट लाईन असते जी की वाय आणि एक्समधलं रिलेशन दाखवते, आणि या ठिकाणी जो स्लोप असणार आहे स्लोप तर तो के ची व्हॅल्यू देणार आपल्याला. ओके, नेक्स्ट सिमिलरली या ठिकाणी ओके, आता या ठिकाणी लॉग घेऊन कस हे ग्राफ काढून दाखवलेला आहे, अगेन सेम हे आपलं कम्प्लीट जे इक्वेशन आहे तर ते हे होतं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, जस्ट हा पूर्ण जो भाग आहे आपण कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा ग्राफ तयार करतो, तर जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्याला आपण एका ॲक्सिसवरती वायवरती मानूया, इज इक्वल टू
सॉरी इज इक्वल टू एम एक्स प्लस सी। तर या ठिकाणी तुम्हाला ग्राफ पण मिळणार आहे। ओके इथे आपण काय केलं की हा जो पूर्ण टर्म आहे त्या टर्मला आपण शिफ्ट केलं आणि हा जो पूर्ण के आहे त्याला पण इकडे शिफ्ट केलं, याला इकडे शिफ्ट केलं, याला इकडे शिफ्ट केलं, म्हणजे तुम्हाला एक असे इक्वेशन मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सीच्या फॉर्ममध्ये एक लाईन मिळणार आहे, स्ट्रेट लाईन। ओके सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे काही एक्झाम्पल्स आहे। तुम्ही परऑक्साईड पाण्यामध्ये आणि ऑक्सिजनमध्ये ब्रेकडाऊन करत असाल तर ते आहे 2N2O5 तुम्ही जर ब्रेकडाऊन करत असाल NO2 आणि O2 तर ते पण या ठिकाणी आहे। ओके सॉरी अचानक खोकला सुरू झाला। सो बेसिकली या ठिकाणी रेट जो आहे तर तो डिपेंड करतो रिॲक्टरवरती, कुठेही ऑर्डर नाही सांगितली आहे सो तुम्ही ते लिहिणार नाही आहात, पण तरी आपल्याला कळतंच आहे की या ठिकाणी ऑर्डर नाही सांगितली म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे, सिंपल। या ठिकाणी मॉलिक्युलॅरिटी काय असणार आहे 2 असणार आहे, या ठिकाणी मॉलिक्युलॅरिटी काय असणार आहे 2 असणार आहे। सो इथे ऑर्डर 1 असून पण मॉलिक्युलॅरिटी 2 आहे, याचा अर्थ ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी प्रत्येक वेळी सेम असेलच असं नाही आहे। ओके आता गॅस फेजसाठी, बेसिकली गॅस फेजमध्ये काय होणार आहे लेट अस सी। सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे ए आहे गॅसमध्ये, प्लस बी झालं गॅसमध्ये, मला सी मिळालं गॅसमध्ये, सेम रिएक्शन दिली का आपण? ओके आणि ए इज इक्वल टू बी प्लस सी मिळाले, ठीक आहे, नो प्रॉब्लेम। आपण पण दिसले कारण बुकसोबत मॅच करू शकतो, कारण मी बुक घेऊन तुम्हाला सांगते तर बुकसोबत मॅच झालं पाहिजे। दोन रिॲक्शन घेतले तर काही फरक पडणार नाही आहे, तुम्ही दोन रिॲक्शन घेऊन पण ट्राय करू शकता। तर बेसिकली इनिशियली आपण असं ॲज्युम करते की पी आय हे प्रेशर आहे, कारण आपण गॅसेसमध्ये प्रेशरला इम्पॉर्टन्स देतो। ओके सो या ठिकाणी इनिशियली सपोज करूया की पी आय हे इनिशियल प्रेशर आहे। ओके त्यासोबतच पी आय हे इनिशियल प्रेशर आहे, इनिशियल कोण आहे या ठिकाणी अर्थात रिॲक्टंट, रिॲक्टंट कोण आहे या ठिकाणी डी ए ए आहे। ओके ए हा रिॲक्टंट आहे या ठिकाणी, सो पी आय काय असणार आहे इनिशियल प्रेशर ऑफ ए। नेक्स्ट जेव्हा रिॲक्शन सुरू होईल तेव्हा हे जे पी आय आहे त्याच्यामधून काहीतरी भाग कमी झाला असेल, सो पी आय मायनस एक्स। ओके एका पर्टिक्युलर टाईमला किंवा टाईम टीला पी एचं जे व्हॅल्यू असणार आहे तर ते पी आय मायनस एक्स होईल। पी बी आणि पी सी एकाच वेळी फॉर्म होत आहेत, सो या ठिकाणी दोघांचं प्रेशर काय असणार आहे सेम असणार आहे, पी बी प्लस पी बी इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू एक्स घेतलं आहे मी। ओके सो त्याचं इनिशियल किती आहे पी आय आहे, याचं इनिशियल इनिशियल झिरो होतं। नेक्स्ट पी आय मायनस एक्स झालं आणि याचं एक्स आणि एक्स झालं, यांनी काय घेतलेलं आहे व्हेरिएबल एस एक्स घेतला ना, सो एक्स आणि एक्स घेऊया, म्हणजे इथून एक्स कमी झालं आणि या ठिकाणी एक्स फॉर्म झालं। सो आता ॲक्च्युअल पी काय असणार आहे या ठिकाणी, पी आय मायनस एक्स म्हणजे एचं पूर्ण, प्लस या ठिकाणी एक्स म्हणजे बीचं कॉन्सन्ट्रेशन, प्लस या ठिकाणी एक्स म्हणजे सीचं कॉन्सन्ट्रेशन, कॅन्सल। सो पी आय प्लस एक्स आलेलं आहे या ठिकाणी पी। ओके सो रिॲक्शनमध्ये एका पर्टिक्युलर टाईमनंतर पी आय प्लस काय आलेलं आहे एक्स आलेलं आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आता या ठिकाणी एक प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी इज ऑप्टेन बाय सबस्टिट्यूशन। आता हे जे इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू पी मायनस पी आय, तर हे इक्वेशन आपल्याला आता पाहायला मिळ, आपण आता पुट करणार आहोत कशामध्ये, पी ए इज इक्वल टू पी आय मायनस एक्समध्ये। ओके सो बेसिकली त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी एक्सला इथेच ठेवलं, पी मायनस पी आय केलं आणि आपल्याकडे जे इक्वेशन आहे इथे या इक्वेशनमध्ये त्यांनी हे पुट केलं। ओके सो पी आय मायनस एक्स, सो या ठिकाणी आपण एक्स पुट करूया, पी आय मायनस पी मायनस पी आय। ओके सो पी आय मायनस पी प्लस पी आय होईल इथे, पी आय प्लस पी आय टू पी आय मायनस पी। ओके सो आता या ठिकाणी जे पी एचं कॉन्सन्ट्रेशन आलेलं आहे तर ते आलेलं आहे टू पी आय मायनस पी। ओके एक्झॅक्टली चेक करत करत जाऊया आपण, येस टू पी आय मायनस पी। आता आपल्याकडे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय होतं पी आय होतं, फायनल काय मिळालेलं आहे टू पी आय मायनस पी। ओके इनिशियल काय होतं आपण घेतलं होतं या ठिकाणी पी आय घेतलं होतं सगळ्यात सुरुवातीला। ओके फायनल काय मिळालं मला या ठिकाणी टू पी आय मायनस वन, सो टू पी आय मायनस पी। सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं पी आय म्हणजे प्रेशर होतं पी आय, लेटर ऑन झालं आफ्टर टाईम टी टू पी आय मायनस पी। सो मी या ठिकाणी आता आपलं फॉर्म्युला लिहूया, अरे यार हे काय ते सगळं सगळं ठीक आहे, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग टू द बेस 10
या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेस घेणार आहोत आपण पी आय डिवायडेड बाय 2 PI - P. ओके, सो हा झाला आपला या ठिकाणी फॉर्म्युला रेडी. चेक करा बरोबर आहे का, एक्झॅक्टली. ओके, नेक्स्ट आहे झिरो ऑर्डर. इथे इथे चेक करा. नेक्स्ट आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता आपल्याला माहिती आहे की ऑर्डर झिरो आहे, सो या ठिकाणी काय येणार आहे, रेट इज इक्वल टू मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल टू के इंटू ए रेस टू झिरो, कारण ऑर्डर झिरो आहे माहिती आपल्याला. कोणी कोणता पण नंबर रेस टू झिरो काय असतं, 1, सो रेट इज इक्वल टू काय आलं, के. म्हणजेच या ठिकाणी डी ए बाय डी टी इज इक्वल टू काय आलं, के. म्हणजेच या ठिकाणी मायनस डी ए इज इक्वल टू काय आलं, के डी टी. सो आता मी याला काय करणार आहे, इंटिग्रेट ॲट टाईम टी इज इक्वल टू झिरोवरती एचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, ए नॉट आहे. ॲट टाईम टी इज इक्वल टू टी वरती एचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, ए टी आहे. ओके, सो देअरफॉर या ठिकाणी आपण लिहूया की मायनसला इकडे शिफ्ट करून देऊया आणि हे इकडे असं असू, डी ए नॉट ए टी इज इक्वल टू झिरो बाय टी मायनस के टी टी. इथे काय उरलं आतमध्ये, ए टी मायनस ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी. सो इफ आय वॉन्ट टू फाईंड फक्त टी फक्त के, तर के इज इक्वल टू असणार आहे ए टी मायनस ए नॉट डिवायडेड बाय टी. किंवा फक्त टी जर पाहिजे असेल तर टी इज इक्वल टू ए टी मायनस ए नॉट बाय के. ओके, सो या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये चुकून इथे टू टी दिले, सॉरी इथे ए दिलेला आहे, तिथे ए नाही आहे, इथे डी टी असायला पाहिजे. ओके, सो हे आलेलं आहे आमचं आपलं आन्सर. ओ सॉरी, इकडे शिफ्ट केल्यानंतर ए नॉट आधी येईल, इकडे शिफ्ट केल्यानंतर जेव्हा आपण हे इकडे शिफ्ट करू तेव्हा ए नॉट आधी येईल, ए नॉट मायनस ए टी वेल, कारण साईन बदलतात ना आपण, साईन साईड चेंज करतोय तर. ओके, सो ए नॉट मायनस ए टी बाय के. आफ्टर दॅट नेक्स्ट याचे युनिट्स काय असणार आहे, हे जे आहे कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हे जे आहे तर ते टाईम आहे. दोन कॉन्सन्ट्रेशन आहेत, म्हणजे मोल पर लिटर डिवायडेड बाय टी, म्हणजे मोल डी मीटर क्यूब, लिटर म्हणजेच काय व्हॉल्यूम आहे, सो मोल डी मीटर क्यूब टी इनवर्स. नेक्स्ट आहे हाफ लाईफ रिॲक्शन. अगेन आता हाफ लाईफमध्ये आपण काय करतो, या ठिकाणी ए टीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण काय मानतो, ए नॉट बाय टू आहे. ओके, सो इथेच तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन भरायचं आहे, ए नॉट तर आहे तेच आहे, मायनस ए नॉट बाय टू डिवायडेड बाय के. आता या ठिकाणी काय होईल, ए नॉट बाय ए नॉटमधून ए नॉट बाय टू गेलं तर काय बाकी राहिलं, ए नॉट बाय टूच बाकी राहिलं, बाय के इज इक्वल टू टी आहे. सो या ठिकाणी केला आपण इकडे शिफ्ट करूया, ओके, टीला आपण खाली शिफ्ट करूया, ए नॉट वरतीच ठेवूया, टू खाली. सो केचं व्हॅल्यू काय आलं, ए नॉट बाय टू टी, टीचं व्हॅल्यू काय येईल, ए नॉट बाय टू के, सिम्पल. सो हे झालं हाफ लाईफ रिॲक्शन, ए नॉट बाय टू के. ओके, म्हणजे तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचं असेल तर या ठिकाणी ए टी काय येणार आहे, वाय इज इक्वल टू एम एस प्लस सी ग्राफ, या ठिकाणी स्ट्रेट लाईन येणार आहे, सगळे ग्राफ स्ट्रेट लाईन आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल्स लिहिलं आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनचं. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर लिहायचं लिहिण्यासाठी आलं वगैरे तर. नेक्स्ट आहे स्युडो फर्स्ट ऑर्डर. स्युडो फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय, रिॲक्शनची ऑर्डर हाय असेल असं आपण एक्सपेक्ट करतो. ओके, बट ऑर्डर येते 1, नेहमी 1 येते. ओके, आपण असं ॲज्युम करतो की एवढी मोठी रिॲक्शन आहे म्हणजे रिॲक्शनची ऑर्डर हाय असली पाहिजे, पण या ठिकाणी आपण ॲज्युम करते की या ठिकाणी 2 असली पाहिजे, बट तरी पण रिॲक्शन मात्र फॉलो करते फर्स्ट ऑर्डरचे सगळे लॉस. का बरं, तर या ठिकाणी जे H2O आहे ते खूप जास्त आहे, इट इज इन एक्सेस, खूप जास्त आहे. मग तुम्ही जर सपोज की समुद्राच्या पाण्यामध्ये मीठ टाकलं, काय फरक पडणार आहे का समुद्राच्या पाण्याच्या कॉन्सन्ट्रेशनला, काहीच फरक पडणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी झालं की आपण पाणी खूप जास्त घेतलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या कॉन्सन्ट्रेशनला काहीच फरक पडत नाही आहे. सो दॅट्स वाय आपण त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा त्याची जी पॉवर आहे ते आपण घेणारच नाही आहोत. ओके, मग त्याचं जे आपण पॉवर आहे ते आपण K-test असं जस्ट सपोज करते, कारण ते कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे आपलं रेट आहे तर ते फक्त हा जो पहिलावाला आपला रिॲक्टंट आहे याच्यावर डिपेंड आहे, वॉटरवर नाही, कारण वॉटरला काही फरक पडणार नाही, कारण वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे आणि म्हणून ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डरमध्ये आहे. सिमिलरली या ठिकाणी पण पाणी खूप जास्त एक्सेसमध्ये आहे म्हणून ही पण रिॲक्शन तसं पाहिलं तर सेकंडमध्ये यायला पाहिजे, बट ही पण फर्स्टमध्ये आहे. ओके, नेक्स्ट आहे कोलिजन थिअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. तर बेसिकली कोलिजन थिअरी काय आहे, रिॲक्शन तेव्हाच होणार जेव्हा दोन रिॲक्टंटच्या स्पीशीजमध्ये कोलिजन होईल, अर्थात मग या ठिकाणी जो कोलिजनचा रेट आहे तर तोच आणि रिॲक्शनचा रेट जो आहे तर तो दोन्ही पण सेम असणार आहे.
ओके सो रेट ऑफ पोल्यूशन आणि रेट ऑफ रिएक्शन सेम असायला पाहिजे तेव्हा या ठिकाणी रिएक्शन होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲक्टिवेशन. ॲक्टिवेशन म्हणजे काय की जेव्हा रिॲक्शन होते तर तेव्हा रिॲक्शन होत असताना जे रिॲक्टंट आहे तर त्या रिॲक्टंटकडे एक मिनिमम कायनेटिक एनर्जी असली पाहिजे ओके तरच तो काय करू शकतो कोलाईड करू शकतो. सो रिॲक्टंटकडे किंवा कोलायडिंग मॉलिक्युल्सकडे एक पर्टिक्युलर मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी असली पाहिजे तरच ते लोकं कोलाईड करू शकतात. सो ही जी मिनिमम अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी आहे याला आपण म्हणणार आहोत ॲक्टिवेशन एनर्जी ओके. सो आता रिॲक्शन केव्हा होईल जेव्हा कोलायडिंग मॉलिक्युल्स याच्यापेक्षा जास्त एनर्जी लावतील एक दुसऱ्यावरती तेव्हा त्याच्यामध्ये काय होणार आहे रिॲक्शन होणार आहे. सो या ॲक्टिव्हिटी एनर्जीपेक्षा इक्वल किंवा ग्रेटर एनर्जी लावावी लागेल तेव्हाच काय होईल यांच्यामध्ये रिॲक्शन होईल. ओरिएंटेशन पण मॅटर करतं. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ए सी सी आणि बी याच्यामध्ये बॉन्ड आहे आणि इथे हा बॉन्ड ब्रेक होऊन ए आणि बीमध्ये बॉन्ड होतो आणि सी निघून जातो म्हणजे सी सेपरेट होतो. तुम्ही आता जर असं ओरिएंटेशन घेतलं तर या ठिकाणी इथे एला अटॅच व्हायला जागा मिळेल का तर नाही. हे ओरिएंटेशन प्रॉपर नाही आहे कारण या ठिकाणी बीच निघून जाईल जर बी छोटा आहे तर आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणाहून सीला रिमूव्ह करायचं आहे. सो मग इथे काय असलं पाहिजे ए आणि बी ह्या दोघांचं बॉन्ड तयार होईल आणि या ठिकाणी सी निघून जाईल. हे ओरिएंटेशन बरोबर आहे का? इथे असं म्हणजे ए आणि सीचं बॉन्ड बनेल ना, आपल्याला बी आणि सीचं बॉन्ड पाहिजे. सो हे ओरिएंटेशन पण काय आहे चुकीचं आहे. या ठिकाणी मात्र हे ओरिएंटेशन बरोबर आहे ए आणि बीचा बॉन्ड बनेल आणि सी काय होईल बॉन्डचं ब्रेक होईल. नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. आता जेव्हा ए आणि बीचा बॉन्ड बनणार आहे या ठिकाणी आणि सीचं बॉन्ड निघणार आहे तर तेव्हा अशी काहीतरी स्टेट तयार होईल की ए आणि बीचं बॉन्ड या ठिकाणी बनेल आणि सीचं बॉन्ड निघून जाईल. म्हणजे एकाच वेळी बॉन्ड बनणार पण आहे बॉन्ड ब्रेक पण होणार आहे. अशा कंडिशनमध्ये जी ॲटम्समध्ये एक हे आहे की ते लोक एनर्जी गेन करतात आणि इथून जे आधीचं बॉन्ड आहे त्याला ब्रेक करतात आणि नंतरचं बॉन्ड आहे त्याला फॉर्म करतात ओके. सो बेसिकली या ठिकाणी हे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कन्वर्जन होणार आहे आणि ही जी हाईट आहे की म्हणजे एवढे एनर्जी दिल्यानंतरच आमचं ब्रेक बॉन्ड ब्रेक होणार तर याला आपण म्हणणार आहोत ॲक्टिवेशन एनर्जी ओके. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एवढी आहे ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे एवढी एनर्जी दिली तरच हे जे रिॲक्ट आहे याचं प्रोडक्टमध्ये कन्वर्जन होईल. सो ॲज अ रिॲक्शन ओनली ऑफ द फ्यू म्हणजे काहीच कोलिजन्स फक्त रिॲक्शन घडवून आतात असं नाही की प्रत्येक कोलिजन झालं की रिॲक्शन होणार असं नाही. कारण रिॲक्शन होण्यासाठी एक ॲक्टिवेशन एनर्जी पाहिजे. ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त एनर्जी दिली गेली पाहिजे कोलिजनमध्ये तरच त्या ठिकाणी एक रिॲक्शन होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेम्परेचर डिपेंडन्स. सो टेम्परेचर पण डिपेंड करतं ह्याचा शोध कोणी लावला आरहिनसने. त्याच्यामुळे याला आपण म्हणतो की आरहिनसने सजेस्ट केलं होतं की रेट ऑफ रिॲक्शन टेम्परेचरनुसार बदलतं. दॅट्स बाय के म्हणजे रेट ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू ए काय आहे या ठिकाणी प्रो एक्सपोनेन्शियल फॅक्टर आपण याला म्हणतो म्हणजे एक्सपोनेन्शियलचा आधीचं ईच्या आधीच आहे तर त्याला आपण प्रो एक्सपोनेन्शियल म्हणतो किंवा काही लोक याला आरहिनस कॉन्स्टंट पण म्हणतात. ई रेस टू मायनस ई ए बाय आर डी ई ए काय आहे या ठिकाणी ॲक्टिवेशन एनर्जी ओके. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला हा जर ॲक्च्युली लिहिला तर लॉग ऑफ के इज इक्वल टू ए लॉग ऑफ ए नॅचरल लॉग ऑफ ए मायनस ई ए बाय आर टी किंवा ई ए बाय आर टी प्लस नॅचरल लॉग ऑफ ए ओके. सो बेसिकली या ठिकाणी हे जर आपण एलएन काढलं तर एलएन काढलं तर व्हॅल्यू काय घ्यावी लागते आपल्याला 2.303 लॉग टू द बेस 10. सो या ठिकाणी वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. स्लोप तुम्हाला विचारला जातो मोस्टली स्लोप काय असणार आहे या ठिकाणी मायनस ए ई ए बाय 2.303 आर टी हा याचा स्लोप असणार आहे या ग्राफचा. सपोज की दोन रिॲक्शन आहेत ओके आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलं की ॲक्च्युअल ॲक्टिवेशन एनर्जी काय असेल तर जस्ट तुम्हाला लॉग के वन प्लस लॉग के टू डिवायडेड बाय लॉग के वन करायचं आहे म्हणजे के टू मायनस के वन आपण करतो आणि जेव्हा डिव्हिजनमध्ये लिहिणार तेव्हा आपल्याला लॉगचं डिव्हिजन काय असतं लॉगचं मायनस काय असतं डिव्हिजन आपण असं लिहितो ना के टू मायनस के वन. तर असं जर आपल्याला लॉगचं डिव्हिजन लॉगमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लॉग काय होणार के टू बाय के वन ओके. सो के टू बाय के वन इज इक्वल टू दोघांमध्ये काय कॉमन आहे ई ए बाय 2.303 आर टी इन ब्रॅकेट टेम्परेचर या ठिकाणी डिफरंट करणार आहे वेरी करणार आहे. सो 1/T1 मायनस 1/T2 याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे मिळेल ओके. हे एवढे शेवटचे टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट्स आपण फक्त बघतोय. आता नेक्स्ट आहे जेव्हा आपण टेम्परेचर देणार आहोत तर टेम्परेचरनुसार या ठिकाणी रिॲक्शनमध्ये कसा फरक पडतोय. टी टू जास्त आहे त्याच्यामुळे जास्त टेम्परेचरला ॲक्टिवेशन एनर्जी कमी होते आणि रिॲक्शन पटकन होते ओके. टी वन टेम्परेचर कमी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ॲक्टिवेशन एनर्जी खूप जास्त लागते आणि रिॲक्शन व्हायला पण वेळ लागतोय. सो हे आहे टेम्परेचरचा इफेक्ट. नेक्स्ट आहे कॅटलिस्ट. ॲज यू ऑल नो कॅटलिस्ट म्हणजे काय असा सबस्टन्स की जो केमिकल रिॲक्शनमध्ये काही फरक पडत नाही फक्त रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करायचं काम करतो ओके. याचा केमिकल रिॲक्शनमध्ये काही परिणाम होत नाही किंवा हा किंवा हा रिॲक्शनमध्ये पण भाग घेत नाही. मग हा जो MnO2 आहे ह्याने कुठे रिॲक्शनला काही फरक नाही केला फक्त ह्याचं ह्याने काय केलं रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज केलं ओके. सो त्याच्यामुळे कॅटलिस्ट काय करतो की जी ॲक्टिवेशन एनर्जी आहे ती कमी करतो म्हणजे अर्थातच रिॲक्शन लवकर होते ओके.
जे जे ऍक्टिवेशन एनर्जी आहे ती आधी एवढी पाहिजे होती, पण जेव्हा कॅटलिस्टला तेव्हा फक्त एवढीच पाहिजे, मग कमी रिॲक्शन कमी एनर्जीमध्ये रिॲक्शन फास्ट होणार आहे. सो या ठिकाणी कॅटलिस्ट काय करतो, ऍक्टिवेशन एनर्जीला कमी करायचं काम करतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये हे सगळं पाहिलेलं आहे. जसं की या ठिकाणी कॅटलिस्ट ॲज अ आय वापरलेला आहे, तर हे काय करणार, रिॲक्शनला फास्ट करायचं काम करणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की इथे पण तुम्ही पाहू शकता, जेव्हा कॅटलिस्ट वापरलं जाणार तेव्हा पटकन रिॲक्शन होणार आहे. बिफोर कॅटलिस्ट एवढा वेळ लागायचा आणि ॲक्टिवेशन एनर्जी पण जास्त लागायची. ओके, कॅटलिस्ट वापरल्यानंतर पटकन रिॲक्शन होते आणि ॲक्टिवेशन एनर्जी पण काय लागते, कमी लागते, कमी होते. सो इन दिस वे अशा पद्धतीने आपण हे चॅप्टर कम्प्लीट केलेलं आहे. शेवटच्या ह्याच्यामध्ये जास्त काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते तेच फक्त आपण बघितलेले आहेत. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.